नमस्कार, मी त्रुशाली मगरे, एमव्हीटीव्हीच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आहे। नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पुरणफाटा येथे भीषण अपघात, बाद नोटा जमा करण्याची संधी। सीबीडीतील शाळेतल्या मुलांनी झाडे लावा, झाडे जगवा व झाडांचे संवर्धन करा हा संदेश दिला। रानभाजा बाजारात दाखल। 12 जुलै रोजी पेट्रोल पंप बंद। सरकारकडून 27 शहरांमधल्या आवाजांची माप काढणे सुरू। इंधन विपणन कंपन्यांनी पेट्रोल पंपावरील यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित करावी व पारदर्शकता आणावी या मागण्यांसाठी 12 जुलै रोजी पेट्रोल पंप बंद राहणार आहे। इंधन विपणन कंपन्यांनी पेट्रोल पंपावरील यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित करावी, पेट्रोल डिझेलच्या रोज बदलणाऱ्या दर पद्धतीत पारदर्शकता आणावी या प्रमुख मागण्यांसाठी येत्या 12 जुलै रोजी देशातील पेट्रोल पंप बंद राहणार आहेत। ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशननेही बंदीची हाक दिली आहे। हा बंद यशस्वी करण्यासाठी 5 जुलै पासूनच पेट्रोल डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय पेट्रोल पंप चालकांनी घेतला आहे। यामुळे 6 जुलै पासूनच देशात पेट्रोल डिझेलची टंचाई भेडसावणार आहे। मंगळवारी सकाळी पहाटेच्या सुमारास सीबीडी कडून वाशीच्या दिशेने जाणारे मासे वाहून नेणारा ट्रक उलटून भीषण अपघात घडला। मंगळवारी सकाळी नवी मुंबईमध्ये झालेल्या भीषण अपघाताच्या ठिकाणी त्या घटनेचे गांभीर्य विसरून प्रवाशी रस्त्यावर पडलेल्या माशांना पाहून सर्व माणसांनी मासे गोळा करण्यासाठी झुंबड उडाली। तसेच सायन पनवेल मार्गावर उरणफाटा येथे हा अपघात घडला। येथे घडलेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत। तेथील रस्त्याच्या डांबीकरणात झालेल्या चुकांमुळे तो रस्ता गुळगुळीत झाला असून भरधाव वाहने त्या रस्त्यावर घसरून अशा प्रकारचे अपघात घडत असतात। ज्यावेळी हा अपघात घडला त्यावेळी पाठीमागून येणारी बाकीची वाहने त्या ट्रकला धडकून हा भीषण अपघात झाला। तसेच ज्या माणसांचा या अपघातात मृत्यू झाला व जे जखमी झाले त्या ठिकाणांपासून 100 ते 140 मीटर अंतरावर एका माशांचा टेम्पो देखील पलटी झाला। या घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलीस घटनास्थळी पोहोचले व मृतदेह आणि रुग्णाला रुग्णालयात नेले। हा प्रकार घडला असताना तेथील प्रवाशी पडलेले मासे उचलण्यात मग्न होते, त्यापैकी एकानेही तेथील जखमी लोकांना वाचवण्यासाठी गेले नाही व पोलिसांना कोणतीही मदतीसाठी धाव घेतली नाही। ब्युरो रिपोर्ट, एमव्हीटीव्ही। शेती किंवा निगा न करता आलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात। त्या भाज्या मुकत्वे करून जंगलात, रानात, शेतांच्या बांधावर, मार रानात उगवतात आणि यात औषधी गुणधर्म असतात। शेती किंवा निगा न करता आलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात। या मुख्यत्वे करून जंगलात, रानात, शेतांच्या बांधावर, माळांवर उगवतात। या कुरडूची भाजी, भारंगची भाजी, परत याची टाकल्याची भाजी, शेवलाची भाजी, सर्व भाज्या या दिवसात खाल्लेल्या चांगल्या असतात, आरोग्य असतात, मंजुला भगवान नाही। हॅलो, हल्ली ज्या पावसाळी ज्या भाज्या येतात ना, या पहिली गोष्ट म्हणजे या वर्षात ना एक वेळाच खायला भेटतात। ज्यावेळी मान्सून वातावरण येतो पावसाचा त्यावेळीच खायला येतात आणि रानभाज्या तशा आरोग्यासाठी व शरीरासाठी एकदम चांगल्या असतात। उदाहरण कातकरी लोक, आदिवासी लोक किंवा आपली ठाकरे लोक रानातनं डोंगरातनं ज्या भाज्या घेऊन येतात ना त्या चांगल्या असतात भाजी शरीरासाठी, पहिली गोष्ट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे कंटोली, कंटोली पण वर्षातनं एक वेळाच होतो, कमीत कमी बाजारात जी हल्ली 250 ते 300 रुपये किलोनी लोक खातात, वाट्यावर काही जण 10 रुपयांनी खातात, कोण 20 रुपयांनी घेतो, पण एकदम चांगली भाजी असते ती। दुसरी गोष्ट ठाकरी लोक आणतात जे टाकला, कुडू किंवा भारंग्याची भाजी, ही पण वर्षातनं एकच वेळा मिळतो आणि जो पावसाला वातावरण असतो त्याच्यात मिळतात। शेवलांचा पण सीझन हल्लीच असतो, वर्षातनं एक वेळा येतो, पण शेवला ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळेला फक्त ही शेवलं भेटतात। माझं नाव किशोर काशीनाथ घाशे। यात अनेक औषधी गुणधर्मही असतात, त्यामुळे यांचे सेवन करण्यात येते। या वनस्पतीपासून विविध पदार्थ बनवतात। भाज्यांचा रस्सा तयार करण्यापासून तर उकळून, भाजून, वरण, भजे आदी खाद्यान्नांपासून तयार केले जाते। पावसाळ्याला सुरुवात होऊन आता 2रा महिना सुरू झाला आहे। माळ रानांवर, रानात, शेतांच्या बांधांवर रानभाज्या उगवल्या आहेत। माळ रानांवर राहणारे आदिवासी या भाज्या बाजारात विकायला घेऊन येतात, स्वतःचे पोट भरत आहेत, 4 पैसे कमवत आहेत। पनवेलच्या बाजूला असलेल्या गावखेड्यातून तसेच रान जंगलातून इथे राहणारे आदिवासी पनवेल मार्केटमध्ये या रानभाज्या विकण्यासाठी घेऊन येत आहेत। यामध्ये टाकला, कंटोळी, करडू, कैला, तेरठा, लालमाठ अशा भाज्या आदिवासी बाजारात विकायला घेऊन येत आहेत।
कंटोळी 300-400 प्रति किलोने विकल्या जात आहेत, तर 30-40 रुपये वाटांवर विकले जात आहेत। इतर भाज्यांच्या जुड्या 10 रुपयापासून ते 20 रुपयापर्यंत उपलब्ध आहेत। अजूनही अनेक रानभाज्या बाजारात विक्रीसाठी आदिवासी आणत आहेत। या रानभाज्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे आदिवासी गावखेड्याबरोबर शहरातील लोकही या भाज्यांचे सेवन करतात। पावसाळ्यात उगवणाऱ्या या रानभाज्याचे सेवन आरोग्याला लाभदायक असते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह सूरज कांबळे, MVTV। नोटाबंदी मध्ये चलनातून बाद केलेल्या 1000 व 500 रुपयांच्या नोटा ज्यांना अडचणीमुळे ठरवलेल्या मुदतीत बँकेत जमा करणे शक्य झाले नाही त्यांना या नोटा जमा करण्यासाठी आणखीन एक संधी देणार। नोटाबंदीमधील चलनातून बाद केलेल्या 1000 व 500 रुपयांच्या नोटा ज्यांना अडचणीमुळे ठरलेल्या मुदतीत बँकेत जमा करणे शक्य झाले नाही त्यांना या नोटा जमा करण्यासाठी आणखीन एक संधी द्यायला हवी अशी आग्रही भूमिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी घेतली। सरकारनेही यावर विचार करायची तयारी दर्शवली। त्यानुसार याचा निर्णय घेण्यासाठी न्यायालयाने केंद्र सरकार व रिझर्व्ह बँकेस 2 आठवड्याची मुदत दिली। ब्युरो रिपोर्ट, MVTV। सध्या जागतिक तापमानात होत असलेली वाढ, अनियमित होणारा पाऊस आणि वातावरणात होत असलेले विविध बदल या सर्वांचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत आहे। तुम्हाला गाडी चालवताना मोठमोठ्याने हॉर्न वाजवायची सवय असेल तर येत्या काळात ती सवय तुमच्या अंगाशी येऊ शकते, कारण राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या 27 शहरांमध्ये ध्वनिमापन करायला सुरुवात केली आहे। पहिल्या टप्प्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर आणि पनवेल ह्या शहरांमध्ये ध्वनी प्रदूषणाची मोजणी सुरू करण्यात आली आहे। लवकरच दुसरा टप्पा सुरू करण्यात येणार असल्याचेही राज्य सरकारने कोर्टात स्पष्ट केले आहे। सध्याच्या घडीला राज्यात ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होत आहे।